subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ रुले परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर अनेक कुटुंबे ही बेघर झालेली असून निवासस्थानासोबतच रोजगाराचा देखील प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. या परिसरामध्ये जीवनावश्यक अशा सर्व प्रकारच्या वस्तू या मिळत होत्या. नोकऱ्या मिळत नसल्यामुळे याच कुटुंबातील सदस्यांनी दूध, भाजीपाला, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, खाद्यपदार्थ, स्टेशनरी, कटलरी, पेपर अशा विविध प्रकारची दुकाने आपल्या स्वबळावरती उभे करून आपल्या घराचा उदरनिर्वाह ते करत होते. या व्यवसायातून मिळणाऱ्या तोडक्या पैशामध्ये आपल्या मुलाच्या शिक्षणापासून ते विवाहापर्यंत तशीच अनेक प्रकारची स्वप्न ती रंगवत होते. परंतु आता या अतिक्रमणामुळे सर्व प्रकारची स्वप्न या कुटुंबियांची भंग झालेली आहेत. कसा धंदा करतो तुम्ही आपे? बताए आपको 84 साल से धंधा कर रहे हैं. अभी कितनी परेशानी आपको यहाँ पे? लाइट चाहिए, फ्रिज चाहिए, ये दूध कैसे बेचेंगे, पब्लिक को कितनी तकलीफ हुई है. लेकिन अभी तो यहाँ पे दुकान नहीं लगा सकेंगे, तो फिर आपका अभी खाना पीना फिर बंद है. क्या करेंगे अभी? कहाँ से खाएंगे आप? क्या कैसे खाएंगे हम? क्या हमारा सब यही तो था. अभी रास्ते के ऊपर दूध लेके बैठे आप? ये कौन सा व्यवसाय आपके यहाँ पे? मेरा दूध का व्यापार है. कितना यहाँ पे अभी नुकसान हुआ और गिराई क्या पे आ रहे क्या? अभी नुकसान हो गया साहब मेरा तो. गिराई आ रहे क्या? गिराई भी नहीं आ गए मेरे पास में पूरा दूध. कितने कितने गिराई थे आपे? आपने तो 200-300-500 जैसे आता था वो चालू है तो मैं पास गिराई की गिराई. कितनी कमाई एक दिन में होती थी? एक दिन में फिर भी 800-900 की कमाई हो जाती. घर आराम से चलता था? अभी क्या हो गया? अभी कुछ भी नहीं, बिल्कुल नहीं. बजट हो गया. हम तो क्या अपेक्षा करते आप? हम तो यही अपेक्षा करते हैं कुछ हमारे को सोल्यूशन निकाल के कुछ ना कुछ हमारा किया जाए. कुछ सबका ही व्यापारी का क्या कुछ तो किया जाए ना. किती वर्षांहून तुम्ही दुकान लावता इथे? लय झाले 5-6 वर्ष. आता तुमचा या ठिकाणी उदरनिर्वाहाचा जो विषय होता तो रस्त्यावरती आलेला आहे. किती त्रास तुम्हाला होऊन राहिला? किती तुमचा व्यवसाय या ठिकाणी धंदा होऊन राहिलेला आहे? त्रास होतोय ना. आणि कशावर? आमचा याच्यावरच आहे. धंदा किती होतोय? धंदा भी नाही काही. आणि आता तर बिलकुल भी होणार नाही. आता हा जो माल शिल्लक राहतो त्याचं काय करावं लागतंय? आता पहा काय करावं या मालाचा. आता काय फेकून द्यावा काय या मालाले? पण गिराईक येत आहेत का? नाही येत आहे. गिराईक बी नाही ना. कोणीच नाही आहे. ह्या माल पडलाय कालचा माल नाही येत आहे आमचा. नूर मोहम्मद. मोहम्मद साहब को कितने साल से आपके यहाँ की दुकान थी? करीबन 20 साल से. कौन सी दुकान थी आपकी? किराया दुकान थी. अच्छा, क्या कितना नुकसान आपके आपका हुआ यहाँ पे? करीबन 1.5 लाख का काफी अपना क्या उधारी हमारे लोगों की डूब गई. लोग इधर उधर हो तिथर बिथर हो गए. क्या रेलवे से अपेक्षा क्या करते? रेलवे ने क्या हमारे को कम से कम व्यवसाय से खत्म किया, कम से कम हमारे लिए कुछ करें. अभी आपका यहाँ पे घर कैसे चलाएंगे? घर जाने की दिक्कत तो क्या है, अभी रहने के भी प्रॉब्लम है. कहाँ जाए ये समझ में आ रहा है. देखो ये सामान पड़ा हुआ है और लोगों की तरफ जा रहे हैं तो घर भी मिल रहा नहीं. कहीं काफ़ी डिपॉजिट मांग रहे हैं. इतना हम लोगों के पास पैसा होता तो फिर दिक्कत आ रही है. कहाँ से लाएंगे अभी? दुकाने तोडल्यामुळे बेरोजगार झालेली मंडळी रस्त्यावरतीच उघड्यावर आपल्या दुकानाची मांडणी करून 2 पैसे मिळतील या आशेने आपल्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक वर्षापासून या नागरिकांची दुकाने या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ग्राहकांना दिलेल्या उधाऱ्या देखील बुडीत खात्यात जमा झालेल्या आहे. परंतु रेल्वे प्रशासन या अतिक्रमणानंतर पुढील काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण पुन्हा आपल्या कुटुंबियांवरती बेरोजगारीचे सावट येते की काय या चिंतेमध्ये दुकानदार सध्या बसलेले आहे. किती वर्षांहून दुकान इथे होतं? माझं झालं 25 वर्षापासून दुकान चालू आहे. तुमचं चहावरती दुकान घर चालायचं, आता काय परिस्थिती आहे? आता काय परिस्थिती तुमच्या समोर आहे दादा. किती नुकसान होऊन राहिलं रोजाला? रोजाला तरी माझं नाही तरी 10-1 हजाराचं नुकसान होतंय. आता ठीक आहे, आता ते घर आपण काढले, आता आपल्या ठिकाणी रस्त्यावरती हा उघड्यावरती आपला व्यवसाय आलेला आहे, ह्या ठिकाणी हा व्यवसाय टिकू देतील का ताई? बेरोजगारी वाढलेली आहे आणि याच्यामध्ये आता हा प्रकार घडलेला आहे. माझं पोट कसं भरणार तुम्ही? त्यांना कळायला पाहिजे. लोक खातील काय? मर्यादेची बारी आलेली ना. पाशी घ्यायची, आग लावून घ्यायची, रॉकेट टाकून बाहेर उभं राहायचं. काय करायचं सांगा तुम्ही? पर्याय द्या आम्हाला. तेच केलं. वर्षांत या ठिकाणी व्यवसाय करता पेपरचा? इथे मी पेपरचा व्यवसाय कमीत कमी 21-22 वर्षापासून करत होतो. त्यानंतर जसं तसं मी इथे 2-4 वर्षापूर्वी एक दुकान उभारणी केली पेपरच्या व्यवसायावर. आणि नंतर मग असा विचार केला की इथे झेरॉक्स सेंटर चालू शकतो म्हणून आपण झेरॉक्स सेंटर केलं. त्या दृष्टिकोनाने की पुढे आपल्याला आपले मुले आहेत ते स्टँडर्ड एज्युकेशनला आहे, एक मोठा BCAला आहे, दुसरा सायन्स शिकतो आहे, तर काहीतरी चांगला होईल. पण आज असं झालं की सरकारने आम्हाला रोडावर आणून ठेवलं. ठीक आहे, अतिक्रमण झालं, रेल्वे प्रशासनाला पाहिजे होतं ते केलं,
पण याचा अगोदर स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र राज्य सरकारचा काही विषय होता की त्यांनी येऊन इथे भेटावं आणि काहीतरी सोल्युशन काढावं, पण त्यांनी काही केलं नाही. त्यानंतर इथे पुष्कळ लोक आजही रोडावर आहेत की ज्यांच्याकडे एक जागासुद्धा नाही आहे. आजही ते अतिक्रमण केल्यानंतर ते रोडावर पडलेले आहेत. वाटलं तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. व्यवसायाच्या बाबतीत तुमचं किती नुकसान झालेलं आहे? व्यवसायाच्या बाबतीत कमीत कमी माझा काही नाही, तरी 1.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. जे वाडा एरियामध्ये जे लोकांकडे उधारी बाकी होती ते निघून गेले. ते आले तर देतील, नाही आले तर मागू शकत नाही. आपल्याला शरम वाटेल की ते आता रोडावर आहे आणि त्यांना पाहिजे काय मागायचं. देवानं जे दिला ठीक आहे, पण पुढे प्रशासनानं एवढा तरी करायला पाहिजे की पुनर्वसनासाठी आम्हाला काहीतरी निर्णय, चांगला निर्णय काढू. व्यवसायासाठी या ठिकाणी फार जुने आहात. आता या ठिकाणी अतिक्रमण निघालेलं आहे. तुमचं चहावरती या ठिकाणी दुकान चालवतं. आताची परिस्थिती काय? किती या ठिकाणी धंद्याचं तुमचं नुकसान झालेलं आहे? खूप नुकसान झालेलं आहे ना. काय अपेक्षा तुम्ही रेल्वेकडनं करताय? रेल्वेकडनं चपला मारायचं या अपेक्षा करतात सर. आम्ही काय करतोय का, ही अपेक्षा करतोय का, डीआरआमनं आम्हाला रस्त्यावर आणायचं नसतं. आज डीआरआमनं आम्हाला रस्त्यावर आणलं तर आम्ही शिवी देऊ शकतो त्यांना, कारण का आमची परिस्थिती बेकार करून टाकलेली. आम्हाला घरं नाही, आम्ही बेरोजगार लोक आहे, आम्ही रस्त्यावर आलेलो आहे. काय करणार आम्ही सांगा आता. आमच्या पोरांना कामं धंदे नाही आहे. मग होतं एवढं तेवढं तुटका बुटका पत्र टाकलेला होता त्याच्यामध्ये राहत होतो, ते बी आम्हाला उघडं करून टाकलं. काय करणार सांगा आता तू. हां, याच्यामध्ये आता असं आहे, जवान जवान मुलं आहेत त्यांना कामं धंदे नाही आहे. आता हे जर असं करून टाकलं तर ते मुलं पुढं काय करणार सांगा. काय करणार आहे याच्यावर एवढं पोट ढकन का? घर चालन याच्यावरती सांगा मला तू. अभी यहाँ पे आपका दुकान था, कितना नुकसान हो गया? अरे बहुत नुकसान हुआ, यानी कि नुकसान ही नुकसान है. जो उधारी थी वो तो सब चले गई. अभी रोजी रोटी का क्या? अभी नहीं, कोई पर्याय नहीं. क्या चाहते रेलवे वालों से? अभी दुकानें बना के देना चाहिए दुकानदारों को. कहा दुकान है? तो अभी दुकान बनने की जगह नहीं, तो कहा पर्याय जगह देना चाहिए रेलवे ने. जैसा वहाँ दी है, क्या बोलते है ये बनारस में 500-700 दुकान है वहाँ रेलवे एरिया में DLW में, उसी दुकानें बनना चाहिए. हम रेलवे एम्प्लाई के बच्चे हैं. कितना नुकसान हुआ है? अरे नुकसान बहुत है दादा, बहुत नुकसान हुआ पब्लिक. या अतिक्रमणग्रस्त परिसराच्या आजूबाजूला अनेक शाळा, रेल्वे क्वार्टर आणि घरे आहेत. या परिसरामध्ये दुकाने असल्यामुळे सहजपणे तेथील नागरिकांना या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होत होत्या. परंतु आता याच नागरिकांना 5 किलोमीटर अंतरावरती भुसावळ शहर बाजारात जाऊन वस्तू आणाव्या लागत आहे. यामुळे या नागरिकांनी देखील या अतिक्रमणाबाबत IBN न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपल्या होणाऱ्या गैरसोयीची नाराजी व्यक्त केलेली आहे. किती त्रास तुम्हाला त्या ठिकाणी उडाले? ज्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सर्व सामान मिळत, दुधापासून सर्व सामान मिळायचं, किती त्रास तुम्हाला होतोय? त्रास होतोय. काल मी मार्केटला गेले, मार्केटमधून सर्व सामान आणलं. म्हणजे तुम्हाला सर्व, म्हणजे आज अर्धा एक तास तुम्हाला मार्केटला द्यावा लागतो? जावं लागतं. ते बी 30 रुपये खर्च करून जावं लागतं. काय काय तुम्हाला ठिकाणी मिळायचं? सगळं दूध, भाजी, पाला, जे काय आपल्या किराण्याचं वस्तू, किराणा पूर्ण सगळं काही सगळं भेटत होतं. लिम्पस करके बस में. अभी क्या, कितना हाल आपका? आपको जो खाने पीने की चीजें मिलती थी, अभी कहाँ जाना पड़ता है आपको? मार्केट में जाना पड़ता. कितना टाइम लगता है मार्केट जाने में? ऐसे कम से कम 15-20 मिनट लगते हैं मार्केट जाने के लिए. पेट्रोल वेट्रोल सब खर्चा करके? सब खर्चा करके बहुत ज्यादा प्रॉब्लम हो जा रहा है, बहुत परेशानी हो गई है अभी. यहाँ पे क्या क्या मिलता था पहले? हर चीज मिलती थी जो आप लोग इंसान को चाहिए, सब कुछ मिलता था. अभी हर चीज के लिए, छोटी छोटी चीज के लिए मार्केट में जाना पड़ रहा है. बहुत हाल हो रहा है अभी, बहुत ज्यादा हाल हो रहा है. कहाँ सर्विस करते हैं आप? DLW. अभी यहाँ पे जो अतिक्रमण निकल गया, पहले यहाँ पे आपको सब खाने पीने की चीजें मिलती थी, अभी कितने दूर यहाँ से जाना पड़ता है? अभी सर 5 किलोमीटर जाना पड़ता, 5 किलोमीटर वापस आना पड़ता. कितना टाइम लगता है इसमें? सर 1 घंटे तो लग ही जाता. और कितनी परेशानी हो रही है आपको यहाँ पे? परेशानी तो सर कुछ है, यहाँ नजदीक में मिल जाता था, मार्केट जाना पड़ता. कौन कौन सी चीज यहाँ पे आपको मिलती थी? हर एक सामान, खाली कपड़े उपड़े नहीं मिलते थे, मार्केट जाना पड़ता था. सभी सामान मिल जाता था, खाने पीने दूध से लेकर सब मिलता था.